आम्ही सध्या उभा आहोत नालासोपारा परिसरात. नालासोपारात मर्डर विथ रॉबरीची घटना घडलेली आहे. अत्यंत दुःखदायक घटना आहे. नालासोपारा पश्चिमेकडे हे जे साक्षी ज्वेलर्स आहे, ह्या ज्वेलर्समध्ये सकाळी 11:00 सुमारात ज्वेलर्सचे मालक जे आहेत किशोर जैन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आणि जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार की दोन जे होते दरोडेखोर हे यांनी दुकानामध्ये प्रवेश केला, त्यांनी तोंडाला मास्क लावलेला आणि जे किशोर जैन आहे दुकानाचे मालक ते देवाची पूजा करण्यासाठी आतल्या रूममध्ये गेले. त्याच दरम्यान ह्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्याकडे तिजोरीची चावी मागितली आणि ही ती चावी देण्यात किशोर जैन यांनी कुठेतरी नकार केला. त्यावेळी त्यांना रस्सीच्या सहाय्याने बांधलं आणि बांधून जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली कैचीच्या सहाय्याने डोक्यात 8 ते 10 वार केलेले आहेत आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. आणि हे घेतल्यानंतर हे दोन दरोडेखोरीतून पसार झालेले आहेत. त्यावेळी दुकानात कोणत नव्हतं कारण दुकान जस्ट उघडलेलं, दुकानात कामासाठी देखील कोण आलं नव्हतं. जखमी अवस्थेत असलेल्या किशोर जैन यांना नालासोपाराच्या अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत म्हणून घोषित करण्यात आलं होतं. परंतु आता किती माल चोरीला गेलेला आहे, सोन्या चांदीच्या दागिने चोरीला गेले आहेत की नाही याची कोणतीही माहिती सध्या पोलीस देत नाहीत. आम्ही पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस सध्या बोलण्यास तयार नाहीत. किशोर जैन यांची म्हणजे ही तर प्राथमिक माहिती 100% खरी आहे की चोरीच्या उद्देशाने ही हत्या झालेली आहे. एकीकडे पोलीस वारंवार व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन सांगतात की तुम्ही तुमच्या दुकानाला CCTV फुटेज लावा, बाहेर लावा. आता या दुकानात देखील CCTV फुटेज, हे CCTV फुटेज आम्ही तुम्हाला दाखवतो. हे पाहे दोन दरोडेखोर कशाप्रकारे आतमध्ये आलेत आणि त्यांची पळापळ आहे. आता CCTV दृश्याच्या आधारे तरी पोलीस आता यांच्याकडे चोरट्यांपर्यंत पोहोचणार आहेत का? तर आता लवकरच इथे घटनास्थळी डॉग स्क्वॉड देखील येणार आहेत, परंतु ते कितपत यशस्वी होईल सध्या तरी सांगता येणार नाही. तसेच सध्या पोलीस ज्वेलर्सच्या आतमध्ये फिंगरप्रिंट घेण्याचं काम सुरू आहे. ह्या घटनेला जवळपास 7 ते 8 तास उलटलेले आहेत, परंतु पोलीस कोणतीही इत्थंभूत माहिती देत नाही आहे. त्यामुळे ज्वेलर्स लोकांमध्ये कुठेतरी एक घबराटीचं वातावरण पसरलं. सर्व ज्वेलर्स मालक आहेत की ते वारंवार सांगतात की आम्हाला कुठेतरी भीतीचं वातावरण आहे. वसई विरार परिसरात ज्वेलर्समध्ये नेहमी चोरीच्या दरोड्याच्या घटना घडत असतात, परंतु ज्वेलर्स कितपत सुरक्षित आहेत कारण दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. आपल्या सोबत काही ज्वेलर्स बोलण्यासाठी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर क्या बताना चाहेंगे आप, कित ज्वेलर्स वाले कितपत सुरक्षित है? अभी ये अपने एरिया में नालासोपारा विरार में ज़्यादा रोशनी हो रही है और दिन दहाड़े अगर मेन बाज़ार में ये चीज़ हो रही है तो सुरक्षा किधर है? अपने एरिया में सुरक्षा है नहीं. सर क्या बताना चाहिए, इसके बाद पुलिस से क्या मांग करेंगे आप? पुलिस से ये मांग कर रहे हैं कि जल्दी से जल्दी आरोपियों को पकड़े और हमें न्याय दिलाए और आगे भी हमारी सुरक्षा दे कि भाई हमें और ऐसी घटना वापस नहीं हो. खरं तर किशोर जैन यांच्या या संपूर्ण घटनेनंतर ज्वेलर्स मालकांमध्ये कुठेतरी सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला. आज यांच्याबरोबर ही घटना झाली, कदाचित ह्या इतर ज्वेलर्सवाल्यांबरोबर ही घटना होऊ शकते कारण सोन्या चांदीचे भाव हे वाढलेले आहेत, त्यामुळे दुकानामध्ये काही माल ठेवणं हे ज्वेलर्सवाल्यांना ठेवावं लागतं. परंतु ते माल गेला तर त्याला जिम्मेदार कोण असो, शेवटी आपली सुरक्षा ही ज्वेलर्सवाल्यांनाच ठेवायची आहे. आता पोलीस लवकरात लवकर या दोन आरोपींना शोधतील हीच आता आशा या ज्वेलर्स मालकांनी बाळगलेली आहे. HPL साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.